पूर्वा अलकुंटे मृत्यू प्रकरणी ठेकेदार आणि सीईओ यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी आरमारने केली आहे. स्मार्ट सिटी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्युमुखी पडलेल्या पूर्वा अलकुंटे या चिमुरडीच्या मृत्यूप्रकरणी संबंधित ठेकेदार तसंच स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक ढेंगळे पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन मृताच्या नातेवाईकांना 25 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी संभाजी आरमारनं पालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्याकडे केली आहे. कारवाई न झाल्यास मंगळवार दिनांक 2 ऑगस्टपासून संभाजी आरमार आंदोलन हाती घेणार असून त्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, विद्यार्थी प्रमुख सोमनाथ मस्के, कार्यालय प्रमुख सुधाकर करंटकोट, संगप्पा मॅकल, राजू रत्सा, नागनाथ विटकर यांनी दिला आहे. सोलापूर शहरात सुरू असलेली स्मार्ट सिटीची कामं म्हणजे मृत्यूचा सापळा बनलेला आहे. या कामामुळे रोजच अपघात घडत आहेत. मागच्या महिन्यामध्ये समर्थ भास्कर या 15 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि काल परत एकदा पूर्वा अलकुंटे या केवळ 5 वर्षाच्या मुलीचा या स्मार्ट सिटीच्या बेजबाबदार भोंगळ निष्क्रिय कारभारामुळे बळी गेलेला आहे. शिवाजी चौक ते बाळीवेस या परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावर एक DP उघड्या स्वरूपात ठेवलेला होता. अशा उघडा DP ठेवणं धोकादायक असतं. एवढी साधी जरी अक्कल तर त्या ठेकेदाराला नसेल तर अशा ठेकेदाराला जोड्याने बडवला पाहिजे आणि असे ठेकेदार त्यांना पोचणारे स्मार्ट सिटीचे व्यवस्थापक त्र्यंबक ढेंगळे पाटील यांच्याकडे आम्ही वारंवार मागणी केली, विरुद्ध आंदोलनं केली तरी स्मार्ट सिटी प्रशासनाला कोणतीही जाग येत नाही. सोलापूर शहरातील लोकांचा बळी घेण्याचा सिलसिला त्यांनी कायम ठेवलेला आहे. त्यामुळे संभाजी आरमारनं महापालिका आयुक्तांकडे मागणी केली आहे की कालच्या या प्रकरणाला जे जबाबदार आहेत ते ठेकेदार आणि स्मार्ट सिटीचे CEO त्र्यंबक ढेंगळे पाटील त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम आम्ही त्यांना दिलेला आहे. आयुक्तांनी चौकशी करून कारवाई करण्याचं आम्हाला आश्वासन दिलं आहे. सोमवारपर्यंत जर पूर्वा अलकुंटेला न्याय मिळाला नाही तर मंगळवारपासून सोलापूर शहरामध्ये रस्त्यावर उतरून संभाजी आरमारचं आंदोलन सुरू होईल.